शिशु संगोपन संस्थेची सविता रमेश फिरोदिया प्रशाला वाड़िया पार्क अहमदनगर इयत्ता चौथी प्रज्ञाशोध विषय बुद्धिमत्ता धड़ा नववा कूट प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण कूट प्रश्न या धड्यावरील एकूण पाच उपघटकांपैकी पहिला वेन आकृती, दुसरा दिनदर्शिका या दोन उपघटकांचा अभ्यास केला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला तिसरा उपघटक रांगेतील स्थान हा अभ्यासायचा आहे। तर या प्रश्न प्रकारामध्ये रांगा, वस्तू, झाडे, माणसे, रेषा यांच्यामधील असलेल्या अंतरावरील प्रश्न विद्यार्थ्याने अनुमान करून म्हणजेच तर्क करून विचारशक्ती पणाला लावून सोडवायचे असतात पा आणि योग्य उत्तर शोधायचे असते। यासाठी आपल्याला काही महत्त्वाची सूत्रे लक्षात ठेवावी लागतात। पहा, मधला क्रमांक गुणिले दोन वजा एक बरोबर एकूण संख्या आपल्याला मिळते। दुसरे सूत्र पहा, एकूण अंतर भागिले शेजारील दोन पदांमधील अंतर अधिक एक बरोबर एकूण संख्या। तिसरं सूत्र आहे, एकूण संख्या वजा एक गुणिले दोन पदांमधील अंतर बरोबर एकूण अंतर। मग ते आपल्याला झाडे, खांब इत्यादींची एकूण संख्या आणि त्यामधील एकूण अंतर मिळू शकते। पहा खाली, काप, घाव, गाठी यासाठी सूत्रे आहेत। पहा, तुकड्यांची संख्या वजा एक बरोबर आपल्याला एकूण कापांची संख्या मिळणार आहे। आणि दुसरं सूत्र म्हणजे कापांची संख्या अधिक एक बरोबर तुकड्यांची संख्या आपल्याला मिळते। पहा, आता या घटकावर आधारित काही नमुना प्रश्न आपण अभ्यासू। प्रश्न पहिला पहा, एक तार प्रथम सात ठिकाणी कापली, नंतर प्रत्येक तुकड्याचे 11 तुकडे केले तर एकूण तुकडे किती। तर आपल्याला इथे एक तार दिलेले आहे, उदाहरणार्थ आपण ही एक तार घेऊया। पहा, इथे दिलेली आहे आणि त्या एका तारेचे सात ठिकाणी कापलेले आहे। पहा, आपण इथे पहा, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि सात, असे जर सात ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याचे 11 तुकडे केले। सात पहा, आता सात ठिकाणी कापल्यावर किती तुकडे झाले। पहा, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात आणि आठ तुकडे झालेले आहेत। मग जर आठ तुकडे झाले आणि एका तुकड्याचे त्यांनी 11 तुकडे केलेले आहेत। पहा, या पहिल्या तुकड्यामध्ये 11 तुकडे असणार आहे। 11 × 11 = 22, 11 × 33 = 44, 11 × 5 = 55, 11 × 6 = 66, 11 × 7 = 77, 11 × 8 = 88। पर्यायामध्ये 88 उत्तर आहे का? आहे। म्हणजे अशा पद्धतीने 11 × तुकड्यांची संख्या किती झाली, 8 तुकडे झालेले आहेत। मग 11 × 8 11 × 8 = 88 हे उत्तर होईल। आता दुसरा प्रश्न पाहूया, मधल्या मुलाच्या पुढे। पहा, समजा ही रेष आहे, ही ओळ आहे आणि या मधल्या या रेषेमध्ये जो मधला मुलगा आहे, या मधल्या मुलाच्या पुढे सात मुले आहेत। पहा, इथे पुढे सात मुले आहेत तर त्या रांगेतील एकूण मुले किती असं विचारलेलं आहे। मग मुलांनो, मधल्या मुलाच्या पुढे जर सात आहे तर पुढे सात आहेत म्हटल्यावर पाठीमागे सुद्धा किती असणार आहे, सातच मुले असणार आहे। मग अगोदरचे सात आणि नंतरचे सात, सात सात 14 आणि मधला हा एक मुलगा बरोबर किती झाले, 15 मुलं झाले। पहा, पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 15 मुले असणार आहे। आता आपण प्रश्न तिसरा पाहूया, प्रत्येकी 1 मीटरचा तुकडा याप्रमाणे 7 मीटर कापड किती ठिकाणी कापावे लागेल। आपल्याला कापांची संख्या विचारलेली आहे। ज्यावेळेस आपल्याला कापांची संख्या विचारली जाते त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं। पहा, सुरुवातीला हे 7 मीटर कापड आहे, प्रत्येकाचे 1 मीटरचा जर तुकडा केला तर तुकडे किती होणार आहेत हे पाहायचं आहे। मग 1 मीटरचे 7 मीटर म्हणजे 7 तुकडे होतील। मग आपल्याला ज्यावेळेस कापांची संख्या विचारली जाते त्यावेळेस एक सूत्र वापरावं लागतं की तुकड्यांची संख्या वजा 1। मग आता 7 तुकडे होणार आहेत या कापडाचे, मग 7 − 1 = 6 पर्याय क्रमांक 4 येणार आहे उत्तर। किती ठिकाणी कापावं लागेल आपल्याला, 6 ठिकाणी कापावं लागेल। पुढचा प्रश्न पहा, 42 मुलांच्या रांगेत समोरून 8व्या मुलाचा मागून कितवा क्रमांक येईल। आता जर 42 मुलांचं रांग आहे, पहा रांगेमध्ये 42 मुलं आहेत तर 50वा क्रमांक येईल का? नाही, म्हणजे चौथा पर्याय होणार नाही। मग आपल्याला पहिला, दुसरा, तिसरा या 3 पर्यायामधून उत्तर निवडायचे। तर पहा, सुरुवातीला आपण काय काढूया,
समोरून त्याचा आठवा क्रमांक आहे, तर त्याच्या आठव्या क्रमांकाच्या पाठीमागे अगोदर किती मुलं आहेत ते मुले काढूया. मग 42 मधून 8 आपल्याला सुरुवातीला वजा करावा लागणार आहे. 42 मधून 8 गेले तर 34 मुलं राहतात. म्हणजेच त्या जो आठवा मुलगा आहे त्याच्या पाठीमागे 34 मुलं आणि आठवा मुलगा एक 35, तर त्याचा पाठीमागून 35वा क्रमांक येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक असणार आहे 3 35वा. मुलांनो, आता आपण या घटकावर आधारित चौथा उपघटक दिशावरील प्रश्न या घटकावर आधारित माहिती घेऊया. पहा, कूट प्रश्न या घटकातील अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा, समोरासमोरच्या दिशा, उगवती दिशा, मावळती दिशा, एखाद्या दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास उजवीकडे किंवा डावीकडे येणाऱ्या दिशा यांची माहिती ही आपल्याला पाहिजे. पहा, आणि ती तुम्हाला इयत्ता 4th परिसर अभ्यासमध्ये पाहायला मिळालेली आहे. तर परिसरामधील नकाशातील वापरली जाणारी दिशा येथे विचारात घेतली जाते. म्हणजे तुम्ही शिकलेला आहात की कागदावर दिशा दाखवताना वरच्या बाजूस उत्तर दिशा दाखवतात. अशा प्रकारे दिशा मांडून घेऊन आपणास विचारलेले प्रश्न सोडवता येतील. पहा, चला तर मग या घटकावर आधारित काही नमुना प्रश्न पाहूया. दिशा या उपघटकावर आधारित आज आपण हा पहिला प्रश्न पाहूया. अभिजित हा ईशान्येकडे तोंड करून उभा आहे आणि तो 2 वेळा उजवीकडे काटकोनामध्ये वळल्यास आता त्याच्या पाठीमागील दिशा कोणती, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर या दिलेल्या माहितीवरून आपल्याला योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक निवडायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला हे दिशाचक्र माहीत असणं आवश्यक आहे. आता आपण या दिलेल्या माहितीवरून उत्तर शोधूया. पहा, इथे स्वतःला कल्पना करायची आहे की आपण इथे उभे आहोत आणि आपले तोंड हे ईशान्य दिशेकडे आहे. जर ईशान्य दिशेकडे आपण तोंड करून उभा आहोत तर 2 वेळा आपल्याला काटकोनात उजव्या बाजूला वळायचं आहे. पहा, मग उजव्या बाजूमध्ये जर फक्त इथे वळलो तर हा लघुकोनच होतोय. आपल्याला काटकोनामध्ये वळायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने. म्हणजे काटकोनात मी 1 वेळा इकडे वळलो तर माझे तोंड असणारे आग्नेयला, पुन्हा दुसऱ्या वेळेला वळायचं आहे. आता आग्नेयकडचं तोंड मला पुन्हा मी नैऋत्यला होणार आहे. म्हणजे पहा, ईशान्येकडनं 1 वेळा आग्नेय, आग्नेयकडून दुसऱ्या वेळेला नैऋत्य. तर माझे दुसऱ्या वेळेला तोंड कुठे जाणार आहे, नैऋत्यकडे जाणार आहे. म्हणजे या दिलेल्या माहितीप्रमाणे 2 वेळा उजवीकडे काटकोनात वळल्यास आता त्याच्या पाठीमागील दिशा कोणती. तर जर माझे तोंड नैऋत्य दिशेकडे झालेले आहे 2 वेळा उजवीकडे वळल्यानंतर, तर आता माझ्या पाठीमागील दिशा कोणती असणार आहे, ईशान्य दिशा असणार आहे. पर्यायामध्ये ईशान्य आहे का, आहे. पर्याय क्रमांक 3 ईशान्य हे आपलं उत्तर होईल. आता आपण प्रश्न दुसरा पाहूया. पहा, इथे दिलेली आकृती आहे, या आकृतीवरून उत्तर शोधायचं आहे. अ पासून क पर्यंत पोहोचताना संगीताची तोंड किती वेळा दक्षिणेकडे येईल. आता इथे संगीता उभी आहे आणि या अ पासून क पर्यंत येण्याकरता तिला दक्षिणेकडे किती वेळा तिचे तोंड होईल, असा प्रश्न विचारलेला आहे. इथे दिशाचक्रावरून आपल्या लक्षात येते की वरची बाजू उत्तर आहे, खालची बाजू दक्षिण आहे. म्हणजे खाली ती किती वेळा वळाली हे आपल्याला सांगायचं आहे. तर खालची दिशा पहा, इथे दाखवलेली आहे ही 1 आणि ही आहे 2. तर या 2 दिशा दक्षिणेकडे आहे. म्हणजे निश्चितच अ पासून क पर्यंत येताना तिला ही 1 आणि इथे 1 असे 2 वेळा काय झालेलं आहे, तोंड वळवावं लागलेलं आहे दक्षिणेकडे. म्हणजे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1, उत्तर आहे 2. तिसरा प्रश्न पहा, उत्तर आणि पूर्व यामधील दिशेकडे तोंड करू. मग आता उत्तर आणि पूर्व हे पाहिजे दिलेलं आहे, उत्तर आणि पूर्व यामधील दिशा कोणती आहे, ईशान्य. मग ईशान्येकडे तोंड करून राणी मैदानात उभी आहे तर तिच्या पाठीमागील दिशा कोणती. मग जर ईशान्येकडे तोंड करून उभे आहे तर तिच्या पाठीमागील दिशा ही खाली येणार आहे, नैऋत्य. पहा, पर्यायामध्ये नैऋत्य आहे का, पर्याय क्रमांक 2 नैऋत्य. आता आपण 5वा उपघटक पाहूया, चौरसातील संख्या. पहा, कोडीयुक्त उदाहरणे म्हणजेच कूट प्रश्न असतात आणि यामध्ये एका मोठ्या चौरसात 9 राखाने केलेल्या असतात. त्यामध्ये 8 राखान्यांमध्ये अंक देऊन 1 राखाना रिकामा ठेवलेला असतो. त्यामध्ये संख्यांची विशिष्ट क्रमाने मांडणी ही मूळ संख्या, त्यानंतर वर्गसंख्या, आडवी बेरीज, उभी बेरीज,
तिरपी बेरीज अशा विविध प्रकारे रचना केलेली असते आणि त्या रचना ओळखून विद्यार्थ्यांनी मोकळ्या जागी येणारी संख्या शोधायची असते. पा या रचनांचे नीटपणे आकलन करून हा प्रश्न सोडवावा लागतो. चला तर मग काही नमुना प्रश्न संख्या या उपघटकावर आधारित काही नमुना प्रश्न दिलेले आहेत. पा या उपघटकांतर्गत असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर पहा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती योग्य संख्या येईल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. इथे एक गोल चक्र दिलेला आहे, यामध्ये संख्या दिलेल्या आहेत. आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या जागेवर कोणती संख्या येईल हे विचारलेलं आहे. तर इथे काय सूत्राचा वापर केलाय पहा. तीन, तीनच्या समोर कोणते घर आहे पहा, नवाचं घर आहे, म्हणजे तीनचा वर्ग नऊ. दोनाच्या समोर पहा काय दिलेला आहे, चार, म्हणजे दोनाचा वर्ग चार. इथे चारच्या समोर काय दिलेला आहे, सोळा, म्हणजे चारचा वर्ग झाला सोळा. याच सूत्राप्रमाणे इथे एक, एकच्या समोर एकचा वर्ग येईल, मग एकचा वर्ग किती आहे, एक, म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर येईल. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पहा इथे एक, दोन, तीन चौरस दिलेले आहेत. चौरसामध्ये चार भाग करून संख्या दिलेल्या आहेत. इथे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला विचारलेलं आहे कोणती संख्या येईल. तर त्यासाठी तुम्हाला या चौरसातील चारही अंकांची बेरीज करून पाहायची आहे. पहा आठ आणि आठ सोळा, सोळा आणि चार वीस आणि सात सत्तावीस, म्हणजे या पहिल्या चौरसातील संख्यांच्या अंकांची बेरीज आली सत्तावीस. पहा त्यानंतर या चौरसातील अंकांची बेरीज करूया. नऊ नऊ अठरा, अठरा दोन वीस आणि दोन बावीस, बावीस पाच सत्तावीस, इथे सुद्धा या अंकांची बेरीज सत्तावीस आहे. मग या दोन सूत्रानुसार जसे या सर्व अंकांची बेरीज सत्तावीस आहे, इथल्या सर्व अंकांची बेरीज सत्तावीस आहे, त्याप्रमाणे इथल्या सर्व अंकांची बेरीज देखील सत्तावीसच यायला हवी. आता या तीन अंकांची बेरीज करूया. दहा सहा सोळा आणि चार वीस झाले, म्हणजे इथे अजून सत्तावीस होण्यासाठी किती अंक पाहिजे, सात, म्हणजे उत्तर येणारे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न तिसऱ्या मध्ये पहा, इथे मध्यभागी काय उत्तर येईल हे विचारलेलं आहे. कडेने चार संख्या दिलेली आहे. आता इथे काय करावं लागेल पहा, तर समोरासमोरच्या संख्यांचा गुणाकार करावा लागेल. पण तीन गुणिले वीस केलं आणि पाच गुणिले बारा केलं तर उत्तर एकच येणार आहे. वीस त्रिक साठ आणि बारा पंचे साठ, म्हणजे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन, साठ. आता आपण प्रश्न चौथा पाहूया. या प्रश्न चौथा मध्ये देखील चार चौरस दिलेले आहेत आणि इथे कडेने चार संख्या आणि मध्यभागी एक अंक दिलेला आहे, इथे नऊ आहे पा. तर अशा पद्धतीने आता आपण इथे कुठल्या कृतीचा वापर केलेला आहे तो पाहून घेऊया. पहा कडेच्या अंकांची बेरीज करून मधल्या अंकाने त्याला भाग देता येतोय का हे पाहायचं आहे. पहा पाच चार नऊ आणि खाली सहा तीन नऊ, वरती नऊ खाली नऊ, नऊ नऊ अठरा बेरीज झालेली आहे. नऊ दुने अठरा असा भाग जातो. दुसऱ्या चौरसामध्ये पहा सात दोन नऊ आणि खाली तीन दोन पाच, आता वरची नऊ खाली पाच, नऊ पाच किती झाली चौदा, मधल्या अंकाने चौदाला भाग जातो का, सात दुने चौदा भाग जातोय. तशाच पद्धतीने तिसऱ्या चौरसामध्ये पहा आठ आणि सहा किती होतात तर चौदा, चौदा तीन किती होतात, चौदा तीन सतरा, सतरा पाच किती होतात पहा, सतरा पाच होतील बावीस. मग आता बावीसला या मधल्या अंकाने भाग जातोय का पाहायचं, तर अकरा दुने बावीस, म्हणजे इथे नऊ दुने अठरा भाग गेला, इथे सात दुने चौदा भाग गेला, इथे अकरा दुने बावीस भाग गेला, प्रत्येकाने दोन दोन ने भाग केला. अगदी त्याच पद्धतीने इथे देखील उत्तर शोधायचं आहे. तीन दोन पाच, पाचांना अकरा झाले सोळा, सोळा चार झाले वीस. मग इथे जर वीस बेरीज येते तर मधला असा अंक पाहिजे की त्याने गुणिले दोन करून वीस उत्तर आलं पाहिजे. तर मग पर्यायामध्ये उत्तर येईल पर्याय क्रमांक चार दहा, मध्यभागी दहा उत्तर येईल, दहा दुने वीस असं उत्तर इथे होणार आहे. तर या कृत्यांचा वापर करून तुम्ही चौरसातील संख्या या उपघटकावर आधारित प्रश्नांचा सराव करा.